अगर उचताई, आज आपल्या स्कूल मधला वेळ कसा होता? मस्त होता, मी तुला बघितलं, गुट्ट्यात बॅटचा ना, पण मला थोडस समजलं नाही. इट्स ओके, आपण गौरी मावशीला बोलू, ती जास्त चांगला एक्सप्लेन करेल. ओके. गौरी मावशी, गुड टच आणि बॅड टच मध्ये काय फरक आहे? हाय रुचा, मी तुला सांगते नेमकं. गुड टच आणि बॅड टच, आपण मुळात टच म्हणजे काय तर स्पर्श, आपण सोप्या भाषेत स्पर्श. स्पर्श म्हणजे काय तर एखाद्याला स्पर्श करणं, हात लावणं. मग त्याच्यामध्ये चांगला आणि वाईट स्पर्श. गुड टच म्हणजे चांगला स्पर्श आणि बॅड टच म्हणजे वाईट स्पर्श. ट्रान्सलेशन सांगते मी फक्त. आता चांगला आणि वाईट स्पर्श म्हणजे काय तर कुठल्याही व्यक्तीने मला हात लावला, मला स्पर्श केला, मला टच केला तर मला जर का अनकम्फर्टेबल वाटलं, मला छान नाही वाटलं, मला घाण वाटलं, कसं तरीच वाटलं तर दॅट इज बॅड टच. आणि जर का मला जसं आई जवळ घेते, बाबाजवळ घेतात, आजी आजोबाजवळ घेतात किंवा कोणीही फॉर दॅट मॅटर फ्रेंड्स असतील, फ्रेंड्सना आपण जवळ घेतलं, मिठी मारली, शेक हँड केलं तर आपल्याला घाण वाटतं का, ऑकवर्ड वाटतं का? नाही, छान वाटतं. जिथे मला कम्फर्टेबल वाटतं आहे, छान वाटतं आहे, तो चांगला स्पर्श आहे, गुड टच आहे. आणि एखाद्या व्यक्तीनी, मग ती जवळची असेल किंवा अनोळखी असेल, कोणीतरी काका आलेत पाहुणे म्हणून घरात आणि त्यांनी एकदम जवळ घेतलं मला, काय गं कशी आहेस म्हणून, आणि मला एकदम असं झालं की शी जवळ असं काय करतायत, तर दॅट इज बॅड टच. इट इज सिम्पल. जे मला, जो स्पर्श मला आवडत नाही आहे तो माझ्यासाठी बॅड टच आहे, आणि जो स्पर्श मला चांगला वाटतो आहे तो माझ्यासाठी चांगला स्पर्श आहे. मग ह्याचे डेली लाईफमधले एक्झाम्पल सांगशील का? आत्ता मी जसं म्हटलं की कुठलीही व्यक्ती असेल, मग ती घरातली व्यक्ती असेल, म्हणजे आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की माझ्या जे नातेवाईकांपैकीच कोणीतरी आहे, काका आहेत, मामा आहेत किंवा माझे रोजचे रिक्षावाले काका आहेत, पण मग ते कसे मला वाईट स्पर्श करतील ना. पण परत एकदा, कधीकधी असं होतं की कुठलीही व्यक्ती असेल, मग माझे रिक्षावाले काका असतील, बसवाले काका असतील, एखादा शॉपकीपर असेल, दुकानातले काका असतील, रिलेटिव्सपैकी कोणीतरी असेल, बाबांचे मित्र आले आहेत किंवा आईची मैत्रीण आली आहे किंवा कोणीही, कधीतरी असं होतं की त्या, आपण असं म्हणतो ना, जवळ घेतलं आहे, मांडीवर बसवलं आहे, लाड करतात, प्रेमाने जवळ घेतात, पण जेव्हा ते मला छान नाही वाटत आहे, काही काही स्पर्श मी अगदी असा हात तुला लावला तरीसुद्धा मला असं झालं जर का ई नको, तर दॅट इज द बेस्ट एक्झाम्पल की जिथे मला नको वाटतं आहे. मग ह्याच्यामध्ये एक्झाम्पल म्हणजे काय तर कोण करू शकतो ह्याचं एक्झाम्पल आहे की कोणीही वाईट स्पर्श कोणीही करू शकतं, त्याला काही कॅटेगरी नाही आहे की घरातली व्यक्ती असेल तर ती वाईट स्पर्श करू शकत नाही, तर असं नाही, करू शकते, बाहेरची व्यक्ती करू शकते. 90% ज्या केसेस घडतात त्या ओळखीच्या व्यक्तींकडनंच केल्या जातात. वाईट स्पर्श हा ओळखीतल्या व्यक्तींकडनं केला जातो. कधीतरी आपण बसमधनं जात असतो, रिक्षामधनं जात असतो, उतरताना पटकन बसमध्ये गर्दी असेल, ट्रेनमध्ये गर्दी असेल आणि धक्का मारला जातो किंवा कोणीतरी मागणं मला मुद्दामून पाठीवर हात लावतो आहे तर मला घाण वाटतं ते. इट इज एक्झाम्पल ऑफ बॅड टच. किंवा टीचर्स पण असतील, शाळेमधले मामा असतील, टीचर्स असतील, एखाद्या टीचरनी मला बुक चेक करायला जवळ बोलवलं आहे आणि मला त्यांनी किंवा शाबासकी द्यायला पाठीवर हात फिरवला आहे आणि मला ते छान नाही वाटत आहे, किंवा माझ्या गालाला हात लावला आहे मला ते छान नाही वाटत आहे, तर तो माझ्यासाठी वाईट स्पर्श आहे. आणि त्याच्या विरुद्ध चांगला स्पर्श म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं, आई बाबा असतील किंवा डॉक्टर जेव्हा आपल्याला तपासतात, दॅट इज ओके. जिथे मला घाण नाही वाटत आहे, अनकम्फर्टेबल नाही वाटत आहे, आई आपल्याला रोज आंघोळ घालते लहान असताना, तेव्हा आपल्याला घाण वाटतं का? नाही. मग तो चांगला स्पर्श आहे. आजी आजोबा किंवा हे कुठलेही नातेवाईक असतील, कोणीही घरात आलेली व्यक्ती असेल, पण ते जेव्हा माझे लाड करत आहेत आणि मलाही ते छान वाटतं आहे, मला त्यांच्याबरोबर सेफ वाटतं आहे, तो माझ्यासाठी चांगला स्पर्श. जर का आपल्याला एखादा टच अनकम्फर्टेबल वाटला तर आपण पोलिसांना कॉल करायचा का? येस, पोलिसांना नक्की फोन करू शकतो, आपण कॉल करू शकतो, पण त्याही आधी सगळ्यात पहिले आपण आपल्या आईवडिलांना किंवा घरामध्ये जी मोठी व्यक्ती असेल, जिच्यावर तुझा विश्वास आहे किंवा ज्यांच्याशी तू ओपनली सांगू शकतेस, बोलू शकतेस, तर सगळ्यात पहिले आपले आईवडील असतात किंवा मग आजी आजोबा असू, आईवडील घरात नसतील तर आजी आजोबा असतील, मोठे बहीण भाऊ कोणीतरी असेल, तर मोठ्या व्यक्तीला कोणाला तरी घरातल्या आधी हे सांगायचं की मला ह्यांनी केलेला हा स्पर्श नाही आवडत आहे किंवा मला हे नाही आवडत आहे, मला अनकम्फर्टेबल वाटतं आहे, आणि मग आईवडिलांच्या हेल्पनी पोलिसांना आपण फोन करू शकतो किंवा कंप्लेंट करू शकतो.
अशा वेळेस जर का आपण घराबाहेर असू तर आपल्याला काय करायला लागेल? आता मी जर सांगितलं, बरोबर आहे तुझा प्रश्न, की आपण घरात असताना तर लगेच आईबाबांना सांगू किंवा कोणाला तरी सांगू, पण जेव्हा बाहेर असतो, म्हणजे कारण असा प्रसंग, अशी गोष्ट, बॅड टच कुठेही घडू शकतं, मग त्यावेळी काय करायचं? तर सगळ्यात लक्षात ठेवायचं ते म्हणजे, जेव्हा मला कुठलाही स्पर्श अनकम्फर्टेबल वाटतो आहे, ती सिच्युएशन अनकम्फर्टेबल वाटते, तर सगळ्यात पहिल्यांदी तिथून लांब जाण्याचा प्रयत्न करायचा, रन, पळून जायचा प्रयत्न करायचा. कारण नक्कीच एखादी व्यक्ती मोठी असेल आणि मी त्याच्यासमोर लहान आहे आणि मला छान नाही वाटत आहेत ते काका किंवा काकू जे कोण आहेत ते, तर त्यांच्यापासून सगळ्यात आधी लांब जायचा प्रयत्न करायचा, काहीही कारण काढून तिथून लांब जायचं. आणि तेही करता नाही आलं की जसं टीचर आहेत किंवा एखादी बंदिस्त खोली आहे, जागा बंदिस्त आहे आणि मला पटकन बाहेर पडता नाही येते, तिथून पळून जाता नाही येते, सगळ्यात पहिले तर प्रयत्न तो करायचा, काहीतरी कारण काढून लांब तिथून बाहेर पडायचा प्रयत्न करायचा. नाहीच झालं तर आपण जे काही, जरी आपण लहान असलो त्यांच्यापेक्षा, तरीसुद्धा जे काही करता येईल आपली शक्ती आणि युक्ती वापरून, की त्यांच्या धरूनच ठेवलं एखाद्याने, हात धरून ठेवला की नको ग जाऊ, मी तुझे लाड करतो आहे, मायाच करतो आहे तुला, नको जाऊस, तर मग तो हात सोडवण्यासाठी मला काय करता येईल? चावता येईल, त्यांच्या डोळ्यात बोट घालता येईल, घाण वाटतं आहे, पण त्या क्षणी हे महत्त्वाचं आहे. आपल्याला ह्याची सवय नसते, पण हे आपल्याला शिकणं, त्याच्यासाठी मेंटली प्रिपेअर्ड होणं सगळ्या लहान मुलांना हे गरजेचं आहे. जसं आपण मारामारी करतो की नाही लहान मुलांमध्ये, तुम्ही फ्रेंड्समध्ये मारामारी होते तेव्हा मारतो ना, समोरच्यांनी मारलं तर आपण पण मारतो ना, काहीतरी करतोच आपण, म्हणजे अगदी मारता नाही आलं तरी चिमटाच काढू, गुदगुल्याच करू. तसंच इथे सुद्धा मला तिथून पळून जाण्यासाठी, त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी काय करता येईल, ते सगळे शक्य प्रयत्न मी करायचे आहेत आणि तिथून पळून जायचं आहे. आणि मग मी तिथून बाहेर पडू शकले तरच मी आईला सांगेन, बाबांना सांगेन किंवा कोणाला तरी सांगू शकेन, काही नाही तर जोरात ओरडायला लागायचं, आरडाओरडा करायचा. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे आपल्याला असं वाटू शकतं की कसं, तिथे तर त्या क्षणी भीती वाटते मला, कारण आपण एकदम घाबरून जातो की हे काय होतं आहे, मला तर घाण वाटतं आहे, असं का करतायत हे, असं सगळं वाटू शकतं, मला घाण वाटू शकते, किळस वाटू शकते, भीती वाटू शकते. पण जर का हे आधीच मी शिकलेली असेन, माझ्या डोक्यात असेन, की जर का मला असा कोणीतरी बॅड टच करत असेल तर मला तिथनं लांब जायचं आहे, मला तिथनं पळून जायचं आहे, मला घाबरून तिथे नाही बसायचं, मला त्या व्यक्तीचं बोलणं ऐकून, ते कितीही म्हणले मी तुला चॉकलेट देईन, मी तुझं लाड करीन, कोणाला सांगू नकोस, किंवा कधी कधी काही वेळेला असे लोक धमकी पण देतात, घाबरवतात की कोणाला सांगितलंस तर मी काहीतरी तुझ्या आईबाबांना करीन, तुला काहीतरी करेन, किडनॅपच करेन, मारूनच टाकेन, असं खूप एक्स्ट्रीम पण काही बोलू शकतात. ऑब्व्हियसली आपल्याला भीती वाटू शकते, पण हे जर का आपण आता शिकलेलो असू की बॅड टच म्हणजे काय, गुड टच म्हणजे काय, बॅड टच हे वाईट आहे, मग आपल्याला तिथनं पळून जायचं आहे, हे जर का आपल्याला ऑलरेडी माहिती असेल तर मग आपल्याला ही शक्ती येऊ शकते आणि मग आपण ऐनवेळेस तिथे काहीतरी फाईट करू शकतो, त्यांना चावायचं, डोळ्यात बोट घालायचं आणि पळून जायचं, हे खूप महत्त्वाचं आहे. असं जर का झालं तर आईबाबांना कधी सांगायचं? आयडियली तरी इमिजिएटली, लगेचच सांगायला पाहिजे. पण मी जसं म्हटलं की जे जर तू शाळेत असशील किंवा अजून कुठे बाहेर असशील, तर त्या क्षणी तिथे जे आजूबाजूला ॲडल्ट्स असतील, वयाने मोठे कोणीतरी असतील, त्यांना तू सांगू शकतेस, म्हणजे शाळेमध्ये इतर जे टीचर्स, शिक्षक असतील त्यांना, प्रिन्सिपलना सांगू शकतेस, किंवा दुकानात असशील तर आजूबाजूला जी मोठी माणसं असतील त्यांना सांगू शकतेस, आणि घरात असशील तर लगेचच किंवा घरी आल्यानंतर इमिजिएटली आईबाबांना सांगायला पाहिजे. म्हणजे ह्याच्यात सिक्रेट ठेवण्यासारखं काहीच नाही आहे. बऱ्याचदा आपल्या फ्रेंड्समध्ये बरेच सिक्रेट्स असतात आपापसात, ना, फ्रेंड्स फ्रेंड्स आपण जे बोलतो ते सगळं नाही आपण सांगत आईबाबांना, आपले आपले सिक्रेट्स असतात. पण ही गोष्ट अशी आहे की जी अजिबात सिक्रेट म्हणून ठेवायची नाही. मला असं वाटू शकतं, भीती वाटू शकते, ऑकवर्ड वाटू शकतो की हे कसं सांगू, आईला नाहीच कळलं मी काय बोलते ते, तर किंवा बऱ्याचदा आई असं म्हणू शकते, आई बाबा किंवा कोणीही असं म्हणू शकतात की अगं नाही, ते तर आपले नेहमीचेच काका आहेत, ते तुला माया करत असतील, तुलाच काहीतरी उगीच वाटलं असेल, असं काही नसेल. असं आई म्हणली तर मग मी पुढे काय करायचं, असं वाटू शकतं ना. तर तरीसुद्धा कितीही आई बाबा किंवा कुठलीही व्यक्ती ज्यांना तुम्ही सांगताय, त्यांना असं वाटलं की अरे हे तर आपले रोजचेच काका आहेत, रोजच्याच मावशी आहेत, एक आपलेच टीचर्स आहेत, ते प्रेमाने करतायत, तर आपण ह्याच्यावर एकच उपाय आहे की परत परत त्यांना सांगत राहणं. जोपर्यंत आईला बाबांना खरं वाटत नाही आहे, त्यांना पटत नाही आहे की हो मला हे नाही आवडत आहे, हा माझ्यासाठी बॅड टच आहे आणि ते जो मला टच करताय तो मला आवडत नाही आहे अजिबात आणि हे मला नको आहे, हे स्पष्टपणे मला सांगता यायला पाहिजे आणि जोपर्यंत ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत तोपर्यंत सांगायला पाहिजे आणि इमिजिएटली सांगायला पाहिजे. वाट नाही बघायची की एकदाच झालं आहे. मला असं बऱ्याचदा होतं मुलांना काय मोठ्यांना पण असं होतं की जेव्हा आपल्याला एखादा वाईट स्पर्श होतो तेव्हा आधी आपल्यालाच कळत नाही की नेमकं माझ्याबरोबर काय घडलं आहे, खरंच हा वाईट स्पर्श याला मी म्हणायचं आहे की नाही म्हणायचं आहे, मग लोकं काय म्हणतील,
मीच काहीतरी चुकीचं केलं आहे का असंही वाटतं बऱ्याचदा, माझ्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे का. तर हे असं काहीही डोक्यात न आणता जे मला वाटतं आहे, जे फिलिंग मला येतं आहे, आपल्याला समजतं ना, थोडंसं लहान असलो तरी समजतं की आपल्याशी कोण कसं बोलतं आहे, कसं वागतं आहे, त्याच्यावर आपण ट्रस्ट, विश्वास ठेवायचा, ट्रस्ट करायचा आपल्या फिलिंगवर. जे मला नाही आवडत आहे ते पटकन जाऊन सांगायचं आईला इमिजिएटली की हे मला नाही आवडत आहे, तू त्या काकांना सांग. आमच्या पण शाळेत टीचरांनी एक सेशन घेतलेलं आहे याबद्दल. मस्त, तुला कसं वाटलं ते सेशन? चांगलं समजली सगळी त्यातली इन्फॉर्मेशन, व्हेरी गुड. असंच म्हणजे टीचर्स आपल्याला सांगू शकतात गुड टच आणि बॅड टच ही अगदी बेसिक गोष्ट आहे जी अगदी पहिलीतल्या मुलापासून पुढच्या सगळ्या मुलांना माहिती असली पाहिजे. याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन आपण मिळवू शकतो, पण आपण मिळवायची म्हणजे आपण डायरेक्ट जाऊन सर्च करण्यापेक्षा किंवा कुठल्या तरी आपल्याच वयाच्या किंवा लहान मुलांकडनं घेण्यापेक्षा, जसं टीचर्सनी इन्फॉर्मेशन सांगितली, टीचर्स असे सेशन्स घेतात, माझ्यासारखे काउन्सिलर्स असे सेशन्स घेतात, किंवा आपले फॅमिली डॉक्टर्स आपल्याला ह्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन सांगू शकतात, आपले आईबाबांना विचारलं तर तेही आपल्याला ह्याच्याबद्दल सांगू शकतात. आईबाबांना पण कधी कधी नेमकं काय सांगायचं, कसं सांगायचं माहिती नसतं, असं होऊ शकतं. मग काय करायचं तर आपल्याकडे ऑनलाईन इंटरनेटवर ह्याच्याबद्दलच्या छोट्या छोट्या व्हिडिओज, क्लिपिंग्स खूप अवेलेबल आहेत. ज्या संस्थेतर्फे मी काम करते किंवा माझी जी संस्था आहे स्टेप अप फाउंडेशन, त्या संस्थेच्या यूट्यूब चॅनलवर पण असे छोटे छोटे क्लिपिंग्स आणि गुड टच बॅड टचबद्दलची पण एक शॉर्ट फिल्म आहे. इंटरनेटवर भरपूर शॉर्ट फिल्म्स अवेलेबल आहेत. काही पुस्तकं पण आहेत ज्याच्या थ्रू आपल्याला ही चांगली शास्त्रीय माहिती आणि करेक्ट इन्फॉर्मेशन मिळू शकते. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे की आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशन घेणं, सायंटिफिक किंवा शास्त्रीय ज्याला आपण म्हणतो माहिती मिळवणं, करेक्ट इन्फॉर्मेशन मिळवणं करेक्ट सोर्सकडनं. करेक्ट सोर्स म्हणजे काय की आपले आई वडील, टीचर्स, मोठी बहीण भाऊ की जे वयाने मोठे आहेत आपल्यापेक्षा, कारण आपले मित्रमैत्रिणी असतात ते आपल्याच वयाचे आहेत, त्यांना पण आपल्यासारखी थोडीफारच माहिती असेल, अर्धवटच माहिती असेल कदाचित, म्हणून आपल्यापेक्षा वयाने मोठ्या ट्रस्टेड लोकांकडनं, माहितीतल्या लोकांकडनं ही इन्फॉर्मेशन मिळवायची. मगाशी मी रुचाला म्हटलं की एखाद्या अशा व्यक्तीला आपण शेअर केलं पाहिजे ही गोष्ट ज्याच्यावर आपला विश्वास आहे, म्हणजेच जो ट्रस्टेड ॲडल्ट आहे. ट्रस्टेड ॲडल्ट म्हणजे कोण? कुणावर नक्की विश्वास ठेवायचा? तर आपल्या आजूबाजूच्या कुठलीही मोठी व्यक्ती, घरातली व्यक्ती, पेरेंट्स. पहिल्यांदा डोक्यात येतं ते म्हणजे पेरेंट्स, पालक, आई वडील. तर ट्रस्टेड केव्हा वाटतील ते मुलांना, कधी मुलं आपल्यावर विश्वास ठेवतील पालक म्हणून, तर हे कळणं आपल्याला खूप गरजेचं आहे पालकांना. तर जेव्हा पालक आपल्या मुलांवर विश्वास ठेवतात, जे काही आपली मुलं आपल्याला येऊन सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवू शकतात, त्यांचं ऐकून घेऊ शकतात, ते ट्रस्टेड पेरेंट्स किंवा ट्रस्टेड ॲडल्ट्स असं म्हणता येईल. मी नेहमी पालकांना सांगते पालक सभांमध्ये किंवा जेव्हा लेक्चर्स घेते तेव्हा, की पालकांनी तीन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की लिसन, कम्युनिकेट आणि ट्रस्ट. ह्या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात पहिले मला माझं मूल काय येऊन सांगतं आहे हे ऐकता यायला पाहिजे. मी जर का चांगल्यापैकी ते ऐकू शकले, त्यांना काय म्हणायचं आहे ते जे बोलू शकत आहेत आणि काय बोलू शकत नाही आहेत, म्हणजेच त्यांच्या बॉडी लँग्वेजमधनं मला हे ऐकता यायला पाहिजे, समजून घेता यायला पाहिजे की माझ्या मुलाला काय होतं आहे, माझ्या मुलाला किंवा मुलीला काय सांगायचं आहे हे मला कळलं पाहिजे. सो लिसनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, ऐकून घेणं. बऱ्याचदा असं होतं की पालक एखादं मूल सांगत असेल की आज असं असं झालं आणि मला गाणं वाटलं, मला नाही आवडत आहे, आई त्या काकांना सांग ना, तर आपण पटकन गप्प करतो की गप ग असं काही नसतं, उगीचच काहीतरी तुझ्या डोक्यात येतं आहे. तिथेच पहिला विश्वास आपण ब्रेक करतो आहे, विश्वास तोडतो आहे आपल्या पाल्याचा किंवा मुलाचा मुलीचा. त्यामुळे ते ऐकून घेणं की ठीक आहे असं होऊ शकतं हे आधी मला पटलं पाहिजे. मग ती व्यक्ती घरातली असेल, मी थोडंसं एलॅबरेट करून सांगते, कारण खूप अशा अनेक केसेस मी बघितल्यात की जिथे घरातलाच मामा, काका, आजोबा किंवा वडिलांचा मित्र किंवा अगदी फक्त मी बोलताना उदाहरणं मेल्सची म्हणजे पुरुषांची देत असले तरी स्त्रिया पण वाईट स्पर्श करूच शकतात, त्यामुळे काकू, आजी, कोणीही कुठलीही व्यक्ती असली आणि त्या व्यक्तीबद्दल जर का माझं मूल मला येऊन सांगत असेल की यांनी केलेला स्पर्श मला आवडत नाही आहेत, ते जवळ घेत आहेत ते मला आवडत नाही आहेत, तर हे आधी मला ऐकून घेतलं पाहिजे, त्यांना न रागवता न ओरडता शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे. त्याच्यावर पुढे मला कम्युनिकेट म्हणजे बोलता यायला पाहिजे की नेमकं काय होतं आहे मला सांगशील का, नेमकं काय तुला घाण वाटतं आहे, काय झालं आहे हे मला पुढे विचारता यायला पाहिजे. हे जितकं सांगणं सोपं आहे तितकं करणं अवघड आहे, कारण पहिले पालक म्हणून मला धक्का बसतो की असं कसं होऊ शकतं, माझ्या मुलाच्या किंवा मुलीच्या बाबतीत असं कसं होऊ शकतं, असं होऊच शकत नाही, ही अमुक एखादी व्यक्ती हे करूच शकत नाही, हे धक्के आधी आपल्यालाच बसू शकतात. त्यामुळे आपण जेवढं मुलांना आपण प्रिपेअर करायचं आहे की धीट बना, हे बोलून दाखवा, लपवून ठेवू नका, हे जेवढं आपण मुलांना शिकवतो आहे तितकंच पालक म्हणून मी हे शिकणं गरजेचं आहे की अशा गोष्टी घडू शकतात,
कुठलीही व्यक्ती आजूबाजूची हे करू शकते आणि मला ते ऐकून घ्यायचं आहे, मलाही ते बोलायचं आहे, हे मी शिकलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे ट्रस्ट. ट्रस्ट मी विश्वास तेव्हाच ठेवीन माझ्या मुलांवर जेव्हा मी हे बोलू शकते, ऐकू शकते, माझा या गोष्टीवर विश्वास आहे की हे घडू शकतं आणि यामध्ये माझ्या पाल्याचा, माझ्या मुलाचा किंवा मुलीचा काहीही दोष नाही. जी व्यक्ती हे कृत्य करते, जी व्यक्ती वाईट स्पर्श करते आहे, त्या व्यक्तीचा पूर्णपणे दोष आहे आणि अशा प्रकारचा वाईट स्पर्श करणं हा कायद्याने गुन्हा आहे. जेव्हा आपण म्हणतो कायद्याने गुन्हा आहे तेव्हा ह्याचा नक्कीच पोलीस तक्रार करणं गरजेचं असतं. फर्स्ट हँड पालकांनी ॲक्शन घेणं, त्या व्यक्तीला जाब विचारणं, त्या व्यक्तीला विरोध करणं, त्या व्यक्तीला हे स्पष्टपणे जाऊन बोलून दाखवणं की माझ्या पाल्याच्या बाबतीत झालेलं हे मला चालणार नाही आहे आणि त्याची पोलीस कंप्लेंट करणं हे सगळ्यात गरजेचं आहे. एक तर त्याच्यामुळे आपल्या मुलांच्या मनातली कायम एक बसून राहणारी भीती जी असेल की एखादा त्यांच्यासाठी पण हा ट्रॉमा आहे, तो ट्रॉमा लाईफ लाँग त्यांना त्रास देऊ शकतो. त्यामुळे जर का आपण ह्याच्यावर ॲक्शन घेतली तर मुलांना विश्वास निर्माण होईल की येस, माझ्या बाबतीत असं काही घडलं तर माझे पालक माझ्यासोबरोबर आहेत, ते मला सपोर्ट करतायत आणि समोरच्या त्या व्यक्तीलाही शिक्षा होऊ शकते. त्यामुळे आपण त्याच्यावर ॲक्शन घेणं, पोलीस कंप्लेंट करणं हे खूप गरजेचं आहे. आता जेव्हा आपण म्हणतो गुन्हा आहे तर कायद्यामध्ये नक्कीच ह्याला शिक्षा आहे आणि लहान मुलांच्या बाबतीत ज्या अशा गोष्टी घडतात, वाईट स्पर्श किंवा त्याला आपण सेक्शुअल अब्यूज म्हणतो, अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी पॉक्सो नावाचा ॲक्ट आहे, कायदा आहे. पॉक्सो हे त्याचं नाव आहे आणि या कायद्याअंतर्गत त्या केसेस रॅपिडली म्हणजे लवकर सॉल्व्ह केल्या जातात. त्याच्यासाठी वेगळी सगळी यंत्रणा असते, एक सिस्टीम असते जी फॉलो केली जाते. बऱ्याचदा पालक म्हणून आपल्याला भीती वाटते की कुठे पोलीस तक्रार करा, कशाला या कायद्याच्या भानगडींमध्ये पडा, तर असं न करता बऱ्याचशा आमच्या संस्थेतर्फे जी मुलं आमच्याकडे येतात अशा केसेस घेऊन की एखाद्या अगदी वडिलांनीसुद्धा वाईट स्पर्श केले आहेत, सेक्शुअल अब्यूज केले आहेत, अशा केसेस आमच्याकडे येतात तेव्हा पोलीस कंप्लेंट केल्यानंतर विदिन 24 आवर्स पोलिसांना ॲक्शन घ्यावी लागते आणि त्या व्यक्तीला अरेस्ट होऊ शकतो, होतो आणि पुढे त्याच्यावरती केस चालते. ह्याच्यामध्ये आपल्या मुलांचं नाव, आपल्या फॅमिलीचं नाव हे कम्प्लिटली कॉन्फिडेन्शियल ठेवलं जातं. पोलिसी वेशामध्ये पोलीस येऊन त्यांची चौकशी वगैरे करू शकत नाहीत, त्यांना हे बंधनकारक असतं की साध्या सिव्हिल ड्रेसमध्ये येऊनच ते मुलांशी बोलू शकतात आणि मुलांना कम्फर्टेबल असेल अशाच वातावरणात ते येऊन बोलतात. म्हणजे आपल्याला एक भीती असते की आता पोलीस स्टेशनमध्ये जायचं, मग माझं मूल घाबरेल, आपल्याला तिथे सारख्या चक्रा माराव्या लागतील, तर नाही. या कायद्याअंतर्गत मुलाला जिथे कम्फर्टेबल आहे, स्वतःच्या घरामध्ये, शाळेमध्ये जिथे कम्फर्टेबल वाटतं आहे तिथे सिव्हिल ड्रेसमध्ये येऊनच पोलीस त्याची चौकशी करतात, हा कायदा आहे. त्यामुळे आपण न घाबरता ह्याची तक्रार नोंदवली पाहिजे आणि जेणेकरून आपल्या मुलांनासुद्धा कायद्यावर विश्वास बसेल. आणि ही जेव्हा आपण मुलांना सांगतो की तुम्ही मला येऊन सांगा, तर त्यांनी सांगितल्यानंतर पुढे त्याच्यावर काहीतरी ॲक्शन घडणार आहे, मला सपोर्ट मिळणार आहे, हा विश्वास त्यांना निर्माण होईल, हे खूप महत्त्वाचं आहे. आता बऱ्याचदा पालक मला विचारतात की हे तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, पण नेमकं आम्हाला कळतच नाही नेमकं काय सांगायचं मुलांना, कसं बोलायचं या विषयांवर. म्हणजे तक्रार वगैरे तर अजून पुढची गोष्ट आहे, पण मुळात ह्या विषयांवर कसं बोलायचं, कधी बोलायचं. तर मी मगाशी सुरुवातीलाच म्हटलं तसं की अगदी पहिलीतल्या मुलापासून आपण सोप्या भाषेत मुलांना चांगला स्पर्श काय, वाईट स्पर्श काय हे छोट्या छोट्या उदाहरणांमधनं सांगू शकतो, जे मुलांना कळेल अशा भाषेत सांगू शकतो. म्हणजे जसं साधं उदाहरण की आपण फुलपाखराला हात लावत नाही पटकन, ते पळून जातं, किंवा हात लावला तर ते कोमेजून जातो, त्याचे रंग निघून जातो. कुठलाही पक्षी असेल, मुलांना माहिती असतात पक्षी, पेट असले तरीसुद्धा ते सगळ्यांवर विश्वास नाही ठेवत. ज्यांच्यावर त्यांना विश्वास बसतो, ज्यांना कॉन्फिडन्स वाटतो की हे आपली काळजी घेतात, त्यांनाच ते हात लावू देतात किंवा त्यांच्याजवळ येतात. तसंच छोट्या छोट्या उदाहरणांमधनं मुलांना आपण सांगू शकतो की ज्यांच्यावर तुम्हाला विश्वास वाटतो आहे, ज्यांच्याबरोबर कम्फर्टेबल वाटतं आहे त्यांच्याजवळ राहा, जिथे नाही वाटत आहे तिथून लांब राहा. मग ती कुठलीही व्यक्ती असू देत, कुठल्याही पदावरची असू देत, कुठल्याही रिलेशनमधली असू देत, हे आपण शिकू शकतो. ह्यासाठी पालकांसाठी आणि मुलांसाठी ऑनलाईन इंटरनेटवर भरपूर साऱ्या शॉर्ट फिल्म्स अवेलेबल आहेत. स्टेप अप फाउंडेशनतर्फे सुद्धा मी मगाशी म्हटलं तसं आमच्या यूट्यूब चॅनलवर शॉर्ट फिल्म्स आहेत, छोट्या छोटे क्लिपिंग्स आहेत, ज्याच्यामध्ये फक्त गुड टच बॅड टचच नाही तर मुलांसाठी साधारण 9-10 वर्षाच्या मुलांपासून पुढे मुलांशी तुम्ही काय काय बोलू शकता, त्यांच्यामध्ये होणारे बदल असतील, चांगला वाईट स्पर्श असेल, अगदी सेक्शुअल अब्यूज, थोडंसं डिटेलमध्ये सुद्धा मुलांना कसं सांगायचं, ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या क्लिपिंग्समध्ये अवेलेबल आहेत. स्टेप अप फाउंडेशनच्या तर आहेतच, पण इतरही भरपूर व्हिडिओज आहेत. तो कंटेंट आधी पालकांनी बघितला पाहिजे, पालकांनी समजून घेतला पाहिजे आणि मग रेग्युलरली त्याच्याबद्दल आपल्या मुलांशी बोलत राहा.
हे विषय नक्कीच एकदा बोलून संपणारे नाही आहेत. हे तुम्ही थोडे थोडे करून प्रसंगानुरूप गप्पा मारताना अगदी घरामध्ये असे हळूहळू हळुवारपणे मुलांना हे विषय तुम्ही सांगू शकता आणि सतत त्यांच्याशी या चर्चा करत राहा. बऱ्याचदा आम्ही पेरेंट्स मिटिंग्समध्ये असा विषय असतो की मुलांशी संवाद साधायचा म्हणजे कसं हे फार अवघड आहे, मुलं बोलतच नाहीत, एका विशिष्ट वयानंतर मुलं बोलतच नाहीत. तर तुम्ही गप्पांमधनं आज काय झालं दिवसभरात, आज शाळेत काय झालं, कसं वाटलं, मूड कसा होता, म्हणजे हे ऑब्झर्वेशन आपलं की आपलं मूल कसं आहे त्याच्यातनंसुद्धा तुम्ही या गप्पांमधनं हे विषय अलगदपणे मुलांपर्यंत उदाहरणांमधनं असेल, गोष्टींमधनं असेल, पोचवू शकता नक्कीच. त्यामुळे मुलांपेक्षा पहिली जबाबदारी पालक म्हणून आपली आहे, आपल्या मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी, सेफ ठेवण्यासाठी आपण पुढाकार घेऊन त्यांच्याशी ह्या गोष्टी बोलल्या पाहिजेत आणि मनमोकळेपणाने बोलल्या पाहिजेत, तर आपली मुलं सुरक्षित राहतील. थँक्यू सो मच गवई मावशी, तुझ्याशी गप्पा मारायला खूप मजा आली. थँक्यू, मला पण खूप मजा आली तुझ्याशी बोलायला. आमची एक प्रथा आहे, आम्ही येणाऱ्या सगळ्या गेस्टचा ऑटोग्राफ घेतो, तसं तुझा पण देशील का? हो, मॅजिकल वर्ड पण दे. ओ, मॅजिकल वर्ड.